नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्पर्धा परीक्षा या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मित्रांनो आपण या ठिकाणी आज आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती ग्रामसेवक तांत्रिक प्रश्न भाग बावन्न आपण या ठिकाणी बघणार आहोत मित्रांनो या ठिकाणी आज आपण सामाजिक समस्या भाग तीन आपण या ठिकाणी बघणार आहोत मित्रांनो आजच्या सामाजिक समस्या भाग तीनमध्ये डिस्कस करण्यापूर्वी आपण थोड्या कमेंट्स या ठिकाणी बघणार आहोत या ठिकाणी बघा मित्रांनो पहिली कमेंट आहे प्रसिकची कमेंट आहे प्रशिकची कमेंट आहे या ठिकाणी प्रशिक्षण उत्तर दिलं आहे बी टी बी टी उत्तर दिलं आहे आणि कमेंट केलं आहे खूप हेल्पफुल आहेत सर तुमचे व्हिडिओ थँक्यू सो मच प्रसिक थँक्यू सो मच फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट चौरी सरांचे या ठिकाणी सात प्रश्न बरोबर आले आहेत ओके आणि सरांनी उत्तर देखील बीटी टी दिलेलं आहे विनयची कमेंट आहे धन्यवाद धन्यवाद विनय भक्तीची कमेंट आहे बीटी ओके त्याचबरोबर विजेची देखील कमेंट आहे बीटी प्रश्न मित्रांनो या ठिकाणी बघा महाराष्ट्राच्या विदर्भ प्रदेशामधील शेतकऱ्यांनी कापसाचे उत्पादन वाढावे म्हणून कोणते बियाणे वापराव्यास सुरुवात केली आहे जी एम ओ बी टी आणि हायब्रीड वरून सर्व जी एम ओ म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गनिझम्स बीटी बॅशलस थ्रेंजिनशिस आणि हायब्रिड आता मित्रांनो या ठिकाणी सगळ्यांचं उत्तर दिलं आहे बीटी आणि सगळ्यांचंच उत्तर अगदी बरोबर आले बॅशलस थ्रिएजिनिसिस युक्त या जीवाणू इन्सर्ट केलेलं आहे आणि हेच बियाणं विदर्भ प्रदेशामधील शेतकरी वापरत आहेत विदर्भ प्रदेशामध्ये वापरत आहेतच आहेत मित्रांनो परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये सुद्धा बी टी आता सध्याच्या काळामध्ये या ठिकाणी वापरलं जात आहे ओके जे की बोंड अळीच्या हो। जो प्रादुर्भाव होतो त्यावर नियंत्रण करण्यासाठी हा बीटी बियाणाचा उपयोग हा करण्यात आलेला आहे मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे या ठिकाणी डिग्निटी फाउंडेशन ही बिगर सरकारी संस्था कोणासाठी काम करते तरुण लहान मुले बेरोजगार युवक वृद्ध मित्रांनो हा प्रश्न डिस्कस करण्यापूर्वी सर्वांना विनंती आहे की सगळ्यात अगोदर व्हिडिओला लाईक करा माहीत आहे की काही जण या ठिकाणी सांगण्याच्या अगोदरच व्हिडिओला लाईक करतात आणि ओ जर नवीन असतील त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा बघूया त्या ठिकाणी डिग्निटी फाउंडेशन ही जी एन जी ओ आहे मित्रांनो नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे मित्रांनो ही एन जी ओ बिगर सरकारी संस्था आहे मित्रांनो तर ही वृद्धांसाठी काम करते बऱ्याच एन जी ओ या ठिकाणी मित्रांनो वृद्धांसाठी काम करत असतात वृद्ध व्यक्तींच्या स्वास्थ्याची काळजी घेण्यासाठी भारत सरकारने राष्ट्रीय धोरण कधी जाहीर केले एकोणीसशे नव्याण्णव एकोणीसशे सत्त्याण्णव दोन हजार आणि दोन हजार नऊ मित्रांनो राष्ट्रीय धोरण या ठिकाणी नॅशनल पॉलिसी एक भारत सरकारने वृद्धांसाठी जाहीर केली मित्रांनो ही नॅशनल पॉलिसी म्हणजेच राष्ट्रीय धोरण हे इसवी सन एकोणीसशे नव्याण्णव या वर्षी भारत सरकारने वृद्ध व्यक्तींच्या स्वास्थ्याची काळजी घेण्यासाठी त्यांचे हेल्थ ची केअर घेण्यासाठी या ठिकाणी एकोणीसशे नव्याण्णव या वर्षी या ठिकाणी राष्ट्रीय धोरण नॅशनल पॉलिसी या ठिकाणी मित्रांनो जाहीर केली मित्रांनो पुढचा प्रश्न आहे बघा प्रश्न एन एस एस ओ मध्ये पहिल्या यशचे विस्तारित रूप डॅश डॅश आहे सर्वे सॅम्पल स्कोअर आणि सोशल मित्रांनो या ठिकाणी बघा एन एस एस ओ याचा उल्लेख या अगोदरच्या लेक्चरमध्ये लेक आलाच होता तर अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जात आहे त्यामुळे हा प्रश्न घेतला आहे तर मित्रांनो याचा नाव फॉर्म आहे नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस एन एस एस ओ नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस मित्रांनो या मार्फत भारतातील सर्वे बरेच सर्वे केले जातात मग या ठिकाणी जो पहिला येस आहे म्हणजे यस हा यस याचा विस्तारित रूप काय असणार मित्रांनो सॅम्पल आणि एक्झाममध्ये मध्ये जर आलाच प्रश्न दुसरा यस त्याचं सर्वे ओके अचूक उत्तर आहे सॅम्पल नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पी एल एफ एस मध्ये चे विस्तारित रूप कोणते फर्स्ट फायर फोर्स अँड फाईट पी एल एफ एस मित्रांनो हा एक प्रकारचा सर्वे आहे हा सर्वे नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिसकडून केला जातो आणि मित्रांनो या पी एल एफ एसचा चा विस्तारित रूप आहे बघा द पिरियडिक लेबर फोर्स सर्वे द पिरोडिक लेबर फोर्स सर्वे याचं विस्तारित रूप आहे आणि यामध्ये आता बघा की हा जो यफ आहे काय असेल मग तर हे फोर्स आहे यफ फॉर फोर्स ओके चला बघूयात पुढचा प्रश्न प्रश्न आहे बघा आर्थिक वर्ष दोन हजार अठरामध्ये संपूर्ण भारतातील रोजगारीचे प्रमाण किती होते पाच पॉईंट नऊ टक्के सहा पॉईंट एक टक्का सात पॉईंट आठ टक्के आणि पाच पॉईंट तीन टक्के मित्रांनो आर्थिक वर्ष दोन हजार अठरामध्ये आपल्या संपूर्ण भारताचा विचार केला तर आपल्या संपूर्ण भारतामध्ये या ठिकाणी रोजगारीचं प्रमाण हे सहा दशांश एक टक्के एवढं होतं मित्रांनो सहा दशांश एक टक्के बघूयात या ठिकाणी पुढचा प्रश्न महत्वाचा प्रश्न मित्रांनो बेरोजगार म्हणजे काय ऑप्शन आहेत बघा एका आठवड्यात अकरा तासापेक्षा अधिक वेतन मिळवून देणारे काम मिळत नाही एका आठवड्यात तेरा तासांपेक्षा अधिक वेतन मिळवून देणारे काम मिळत नाही एका आठवड्यात बारा तासापेक्षा अधिक वेतन मिळवून देणारे काम मिळत नाही एका आठवड्यात चौदा तासापेक्षा अधिक वेतन मिळवून देणारे काम मिळत नाही तर ही यापैकी बेरोजगाराची व्याख्या नेमकी काय केलेली आहे मित्रांनो बेरोजगार म्हणजे काय तर ज्या व्यक्तीला एका आठवड्यात चौदा तासापेक्षा अधिक वेतन मिळून देणारे काम जर मिळाले नाही तर त्या व्यक्तीला आपण त्या ठिकाणी बेरोजगार असं म्हणू शकतो ओके चला त्या ठिकाणी बघूयात पुढचा प्रश्न प्रश्न आहे बघा खालीलपैकी स्टार्टअप व्यवसाय कोणता नाही ओला फ्लिपकार्ट झोमॅटो आणि यापैकी नाही या ठिकाणी व्यवसाय दोन तीन प्रकार दिला आहे त्या ठिकाणी ओला आहे फ्लिपकार्ट आहे झोमॅटो आहे आणि यापैकी या नाही तर त्यापैकी स्टार्टअप व्यवसाय कोणता नाही मित्रांनो याचं उत्तर नक्कीच असेल यापैकी नाही कारण बघा जे ओला आहे फ्लिपकार्ट आहे झोमॅटो आहे या ज्या व्यवसाय आहेत हे व्यवसाय स्टार्टअप म्हणजे ते सध्या त्यांचा बिझनेस वाढवत आहेत मग त्यांचा बिझनेस एकदम मोठा नाही झालेला आहे मग ते स्टार्ट त्यांनी सुरुवात केली आहे जेणेकरून त्यांचा इंटरनॅशनल मार्केट इंटरनॅशनल खूप मोठा बिझनेस होण्याकडे त्यांचा कल असतो म्हणजे जे व्यवसाय आपण स्टार्टअप म्हणजे बघितलं काय आहे तर अगोदरच पाठवाच्या लेक्चरमध्ये स्टार्टअप म्हणजे काय जे एकदम छोटे व्यवसाय आहेत आणि जे मोठा व्यवसाय होण्यासाठी प्रयत्न करत आहेत जे सध्या चालू केलेले व्यवसाय कमी गुंतवणुकीवर ओके त्याला आपण स्टार्टअप म्हणतो मग हे ओला आहे फ्लिपकार्ट आहे झोमॅटो आहे या सर्वांचा समावेश मित्रांनो या ठिकाणी स्टार्टअप व्यवसायामध्ये होत होतो ओके ऑप्शन आहे चार मित्रांनो पुढचा प्रश्न आहे प्रश्न या ठिकाणी मद्याच्या पेयामध्ये कोणते द्रव्य असते मिथेनॉल इथेन इथेनॉल आणि प्रोपेनॉल मद्य म्हणजेच मित्रांनो वाईन वाईनमध्ये कोणते द्रव्य असते तर सगळ्यांना माहीतच आहे की वाईनमध्ये मित्रांनो इथेनॉल असतं इथेनॉल ओके इथेनॉल हे मादक द्रव्य या ठिकाणी या मा मद्याच्या यामध्ये असत पुढचा प्रश्न आहे बघा आणि प्रश्न क्रमांक नऊ खालीपैकी कोणता पर्याय व्यसनासंबंधी नाही हिरोईन कोडेन ट्रायक्लोरोथेन यापैकी नाही अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे व्यसन ही खूप मोठी एक सामाजिक समस्या बनलेली आहे त्यामध्ये बघा मित्रांनो याचं देखील उत्तर हे यापैकी नाही असंच आहे कारण हिरोईन कोडेन ट्रायक्लोरोइथेन हे तीनही पर्याय व्यसनासंबंधित आहेत कारण हिरोईन जे आहे ते अफपासून बनवलं जातं आणि त्याचा खूप मोठ्या प्रमाणात व्यसन म्हणून वापर होत आहे कोडेन म्हणजे मित्रांनो खोकलाचं औषध त्याच्यामध्ये कोडेन वापरतात अमाऊंट खूप कमी असतं परंतु त्याचा जास्त अमाऊंटमध्ये वापर करून या ठिकाणी व्यसन म्हणून वापरत आहे मित्रांनो ट्रायक्लोरो इथे म्हणजे जे काही आपलं व्हाईटनर असतं मित्रांनो त्या व्हाइटनरमध्ये ट्रायक्लोरोथेन असतं आणि या ट्रायक्लोरो इथेनचा बरेच मुलं या ठिकाणी व्यसन म्हणून त्या ठिकाणी वापर करतायत त्यामुळे याचं जे उत्तर आहे ते यापैकी असणार आहे कारण हे तीनही व्यसना संबंधित असलेले पर्याय आहे मित्रांनो नऊ पैकी किती प्रश्न बरोबर आले तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा या ठिकाणी दहावा प्रश्न आहे प्रश्न आहे बघा तंबाखूशी संबंधित असलेल्या कोणत्याही उद्योगधंद्यामध्ये किती वर्षाखालील मुलांना कामावर ठेवण्यास संबंधी आहे चौदा अठरा एकोणीस आणि एकवीस याचं उत्तर मित्रांनो तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आजचे प्रश्न कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमच्या काय सूचना असतील त्या देखील कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आपण त्या नक्कीच डिस्कस करूयात थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ